नमस्कार. भाषणाची तयारी कशी करावी? भाषण जमत नाही, भाषण करताना थरथर होतं, धडधड होतं, लटलट होतं, वेळेवर आटवत नाही, आणि ती भाषणाची तयारी करायचं माहीत नाही. आणि भाषण करायचं तर खूप वेळा संधी येते, पण त्या भाषणाची तयारीच करता येत नाही, त्याचे मुद्देच काढता येत नाही. अशा लोकांसाठीचा हा व्हिडिओ नक्की पहा. भाषणाची तयारी कशी करावी या संदर्भात माहिती देणे अगोदर एक महत्त्वाची सूचना. आमचं 3 दिवसाचं प्रशिक्षण जे प्रत्येक महिन्याला असतं ते या महिन्यातली तारीख आहे 27, 28, 29. नंतर याच सप्टेंबर महिन्यामध्ये 8 सप्टेंबरला पुण्यामध्ये वाघोलीमध्ये सेफ्रॉन मल्टीपर्पज हॉल बाईप रोड या ठिकाणी आमचा 1 दिवसाचा फ्री सेमिनार आहे. 5 सप्टेंबरला मुंबईमध्ये सेमिनार आहे. मुंबईची पण बॅच 5 सप्टेंबरपासून सुरू व्हायला लागली. सप्टेंबर ऑक्टोबर अर्ध्या नोव्हेंबरपर्यंत ती चालणार आहे. नाशिक, कोल्हापूर आणि संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा 3-3 दिवसाचं प्रशिक्षण मी त्या शहरात जाऊन घेणार आहे, याची माहिती देणं गरजेचं होतं. आणि माझं वक्तृत्वाची साधना नावाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकात सर्व प्रकारची भाषणे तयार आहेत. हे पुस्तक तुम्ही घरबसल्या मागू शकता. सध्याची किंमत 570 रुपये कुरिअर चार्ज सहित. हे पुस्तक बाजारात कुठं उपलब्ध असेल तर अजिबात घेऊ नका, कारण हे पुस्तक आम्ही कुठं दिलेलं नाही आहे. कदाचित त्याची डुप्लिकेट कॉपी कोणी विकत असेल साध्या पद्धतीनं. हे ओरिजिनल पुस्तक माझं आमच्याकडूनच घ्यायचं आहे. 570 रुपयात घरपोच येतं. आणि घरपोच जर हे पुस्तक हवं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि पुस्तक घरबसल्या मागवा. चला आता आपल्या विषयाकडे येऊया. भाषणाची तयारी कशी करावी? कशी करावी भाषणाची तयारी? भाषणाची तयारी करणं म्हणजे काय? भाषणात काय काय तयारी करणं गरजेचं आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. बऱ्याच लोकांना तयारीच जमत नाहीये. म्हणजे तयारी करणं म्हणजे वाचन करणं असं काही लोक समजतात. भाषणाची तयारी करणं म्हणजे फक्त वाचन करणं नाही, तयारी करणं म्हणजे भाषण ऐकणं. भाषण ऐकणं म्हणजे तयारी करणं नाही. तुम्ही मिळवलेली माहिती, माझं एक वाक्य आहे, वाचा, वेचा, साठवा, वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वाटवा. रिपीट करतो, वाचा, वेचा, साठवा, वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वाटवा. म्हणजे नुसतं वाचन नाही, वाचलेलं वेचलं पाहिजे, वेचलेलं साठवलं पाहिजे, साठवलेलं आठवलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही भाषणाच्या तयारीत या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. मग भाषणाची तयारी करताना काय करावं, कशी करावं, नेमकी तयारी कशी करायची प्रश्न पडलाय. तुमच्या डोक्यात असलेली माहिती किंवा तुम्ही पुस्तकातून मिळवलेली माहिती किंवा तुम्ही यूट्यूबवरून गुगलवरून काढून मिळवलेली माहिती सूत्रबद्धपणे मांडणे. तुम्ही वाचलेलं काय काय वाचलंय एकदा माग विचार करून बघत जा. मी काय वाचलंय, नुसतं वाचन करत जाऊ नका. वाचलेलं मी काय वाचलंय एकदा पुस्तक हातात खाली ठेवून विचार करत जा. काय वाचलंय, काय आठवतंय का? आणि कुठला मुद्दा तुम्हाला आठवतोय? हां, मी वाचलेला अमुक मुद्दा मला आठवतोय. मग तो मुद्दा तुम्ही तुमच्या डायरीत लिहून घ्या की मला याच्यावर बोलू शकतो मी. म्हणजे वाचलेलं जर तुम्ही पुस्तक खाली ठेवल्यानंतर त्यातले काही मुद्दे तुम्हाला आठवत असतील, स्मरणात राहिले असतील. सगळंच स्मरणात राहत नाही, शब्द ना शब्द तुमच्या लक्षात राहत नाही, ते कोणाच्याच लक्षात राहत नसतात. मग त्यातले काही ठळक मुद्दे आहेत की तो मुद्दा तुमच्या लक्षात आहे. मग तो वाचलेला मुद्दा, तुम्हाला पुस्तकातून कळलेला मुद्दा तुमच्या स्मरणात आहे. मग त्या स्मरणात राहतोय म्हणजे तुम्ही त्याच्यावर बोलू शकता. मग त्याच्यावर बोलता येतं का? एकदा त्या मुद्द्यावर तुम्हाला मनानं किती बोलता येतं याचा सराव करा. त्या मुद्द्यावर तुम्ही वाचलेल्या, तुम्ही जे पुस्तक वाचताय त्या पुस्तकातला कुठला जो आशय वाचताय त्या आशयामधला कुठला मुद्दा तुमच्या लक्षात राहिला हे वाचन झाल्यानंतर पहा. आणि त्या मुद्द्यावर तुम्हाला 1 मिनिट, 2 मिनिटं, 3 मिनिटं बोलता येतं का एकदा पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या मुद्द्यावर मी बोलू शकतो. तुमच्या भाषणाचा तो मुद्दा तुमच्या बाजूच्या एका कागदावर लिहून घ्या. असं तुम्हाला जे जे बोलायचं आहे निवांतपणे एकांतात बसा. मी नेहमी सांगतो भाषणाची तयारी ही एकांतात करायची असते. एकांतात केलेली भाषणाची तयारी जर उत्तम असेल तर लोकांतात तुम्ही उत्तम प्रकारे बोलू शकता. म्हणून लोकांतात चांगलं बोलायचं असेल तर एकांतात बसून भाषणाची तयारी करा. कारण एकांतात विचार सुचतात. सुचलेले विषय कागदावर घ्या, सुचलेला विचार कागदावर घ्या. मी या विषयावर बोलू शकतो का हे स्वतः स्वतःची चाचपणी करा. जरा स्वसंवादाच्या व्यासपीठावरही बोलून बघा, अर्थातच मनातच तुमच्या बोलून बघा.
ते सुद्धा एक स्वतःशी केलेला संवाद आहे, ते सुद्धा एक तुमच्या मनातलं व्यासपीठ आहे, आणि म्हणून स्वसंवादाच्या व्यासपीठावर सुद्धा बोलता येतं का याचा थोडा ट्राय घ्या, थोडा प्रयत्न करून बघा. इथं जर तुम्हाला बोलता येत असेल, इथं जर तुम्हाला सुचत असेल, तर नक्कीच तुम्हाला व्यासपीठावर सुद्धा सुचणार आहे. म्हणजे तयारी करताना मुद्दे काढले पाहिजे. पहिली गोष्ट, काय काय वाचलं, काय काय वेचलं, काय काय ऐकलं, ते माझ्या काय लक्षात राहू शकतं, किंवा काय महत्त्वाचं आहे, माझ्या आत्ता लक्षात नाही पण काय महत्त्वाचं आहे तो सुद्धा मुद्दा काढा, तो मुद्दा लिहून घ्या, मला हे सगळं बोलायचं आहे. मग हे सगळे 10, 15, 20 मुद्दे तुम्ही काढून ठेवले, त्या मुद्द्यावर मनानं बोलण्याचा प्रयत्न करा. भाषणाची तयारी म्हणजे काही भाषण लिहून घेणं, खर 2-2, 3-3 पानं आणि पाठ करणं आणि ते बोलून दाखवणं म्हणजे भाषणाची तयारी नाही, ते रट्टा मारल्यासारखं होईल. मी नेहमी सांगतो, भाषण पाठ करू नका, तुम्ही सध्याची वेळ मारून घेताय. जी लोक भाषण पाठ करतात ते फक्त सध्याची वेळ मारून घेताय. किती दिवस पाठ करणार? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा तुम्हाला व्यासपीठावर बोलवलं जातं, तुम्ही भाषण पाठ करून किती दिवस करणार? बरं, पाठ केलेलं भाषण धोका देऊ शकतं, पण तुमच्या एखादा विषय जर मनात तुम्ही त्याचं चिंतन केलं, मनन केलं, तो विषय चांगल्या पद्धतीने आत्मसात केला, तो मनात रुजवला, त्याचं मनन केलं, तो आठवतंय का एकदा बघितलं, त्याचा सराव केला एकांतात बोलण्याचा, जेवढं सुचल तेवढं, जेवढं मांडता येईल तेवढं, तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. मनन, चिंतन, स्मरण या गोष्टी भाषणामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी केल्या पाहिजे, ही प्रोसेस मुद्दाम केली पाहिजे. आणि हे सगळं ज्याला करता आलं, ज्याला जमलं, त्याला भाषणाची तयारी करता आली. पहिली गोष्ट, भाषणाची तयारी करणे म्हणजे भाषण पाठ करणे नाही. भाषणाची तयारी करणे म्हणजे भाषण रट्टा मारून पाठ करायचं आणि तेच भाषण स्टेजवर करायचं असं अजिबात नाही. भाषणाची तयारी करणं म्हणजे फक्त ऐकणं, फक्त वाचन नाही. भाषणाची तयारी करणे म्हणजे भाषणाची तयारी करणं म्हणजे वाचणं, ऐकणं, चिंतन करणं, मनन करणं, प्रकटीकरण करण्याचा सराव करणं म्हणजे भाषणाची तयारी. हे सगळं मी माझ्या भाषणकला प्रशिक्षण वर्गात तर शिकवतच असतो. तुम्ही सुद्धा निश्चित आमच्या भाषणकला प्रशिक्षण वर्गात हे सगळं, मला व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टी सांगणं शक्य नाही. मी प्रॅक्टिकल एवढं करून घेतो माणसाचं की आजपर्यंत माझा रेकॉर्ड आहे, माझ्याकडे आलेला माणूस वाया जात नाही. प्रत्येक माणसाच्या वक्तृत्वात बदल घडवूनच देतो. मग वेगवेगळे कोर्स आहे, माझा 2 महिन्याचा कोर्स आहे, 3 दिवसाचं सुद्धा प्रशिक्षण आहे. एकदाच 3 दिवस प्रशिक्षण करा, कुठल्याही महिन्यात करा. या महिन्यात 27, 28, 29 आहे, पुढच्या महिन्याची तारीख आणखीन वेगळी असेल. कुठल्याही महिन्यातलं करा, तुम्हाला ज्या महिन्यातलं जमल त्या महिन्यातलं करा. नाहीतर 2 महिने प्रत्येक रविवारी माझं पुण्यात प्रशिक्षण चालतं, प्रत्येक रविवारी दुपारच्या नंतर मी नगरमध्ये सुद्धा असतो, दुपारून नगरमध्ये सुद्धा प्रशिक्षण चालतं. दर शनिवारी मी सध्या मुंबईत प्रशिक्षण घेतोय, मुंबईतही चालतं. नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर या ठिकाणी मी 3 दिवसाचं प्रशिक्षण घेत असतो. कुठलंही प्रशिक्षण करा, अथवा हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक घर बसल्या मागवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधून. आणि हे चॅनल तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या भाषणाची तयारी करायची असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आणि सर्व भाषणे तयार पाहिजे असतील तर हे पुस्तक घर बसल्या मागवा. भेटूया आपण माझ्या भाषणकला प्रशिक्षणाच्या माध्यमातून, अथवा घरपोच पुस्तकाच्या माध्यमातून आपली भेट होईल. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आजच कॉल करून तुमचा प्रवेश निश्चित करा. धन्यवाद.